बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र दुसरबीड येथील रहिवासी सीमा सुरक्षा बलाचे जवान प्रदीप पंढरीनाथ घुगे यांचे त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथे बांगलादेश सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. 25 नोव्हेंबरला रात्री 12:00 सुमारास घुगे यांना कर्तव्यावर वीरमरण आले. याची वार्ता समजताच दुसरबीडवर शोककळा पसरली. 39 वर्षीय प्रदीप घुगे यांचा जन्म दुसरबीड येथे झाला होता. शालेय शिक्षण गावातच झाले होते. 2006 बुलढाणा येथील BSF 122 बटालियनच्या भारतीय जनरल ड्युटीमध्ये शिपाई पदावर त्यांची नेमणूक झाली. 31 जुलै 2024 रोजी प्रदीप घुगे गावी सुट्टीवर आले होते. 45 दिवसाच्या रजेवर असताना त्यांनी कुटुंबीय नातेवाईक सगळे सोयरे मित्रमंडळीच्या भेटीगाठी घेतल्या व 19 सप्टेंबर रोजी आगरतळा येथे कर्तव्यावर हजर झाले होते. बांगलादेशच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना 25 नोव्हेंबरला रात्री 12:00 त्यांना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.